वाहनाची झडती घेत असताना गोरेगाव पोलिसांनी एका गाडीतून 1,76,00,000 रुपये रोख पकडली. ही रक्कम कुठून आणली व कुठे घेऊन जात होते याचा अधिक तपास गोंदिया पोलीस करीत आहे. जप्त रक्कम गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे. सध्या लोकसभा निवडणुका लागल्या असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, तर निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्याकडून प्रत्येक वाहनाची चौकशी केली जात आहे. गोंदिया येथील भरारी पथक पोलीस गस्तीवर असताना एका वाहनाची झडती घेतली असून त्यात 1,76,00,000 रुपये आढळून आले. ही रक्कम जप्त करत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे.